नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातली जनगणना कम्प्लीट करतोय जसं की आपण हिंदुस्थानाची जनगणना कम्प्लीट केली होती त्याचे दोन भाग केले होते आपण ॲक्च्युली पहिल्यामध्ये आपण फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन बघितली आणि दुसरी जी होती ती धर्मनिहाय बघितली होती ओके तर या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातली संपूर्ण जनगणना कम्प्लीट करणार आहोत तर आपला आजचा अजेंडा असा असेल की महाराष्ट्रातली एकूण लोकसंख्या तर आपण बघणारच आहोत त्याचं वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार कसं डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे टॉप तीन टॉप चार हे जे जिल्हे आहेत हे सगळे आपण बघू त्याचबरोबर घनता काय आहे महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण काय आहे साक्षरतेचा दर आणि महत्त्वाचं म्हणजे शहरी आणि नागरी शहरी आणि ग्रामीण या भागातला तुलनात्मक अभ्याससुद्धा आपण करणार आहोत ओके आणि महाराष्ट्रातली धर्म आणि हाय आकडेवारी ही सुद्धा आपण या लेक्चरमध्येच कव्हर करू तर वेन तर आपण लेक्चरची सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या या लेक्चरची सुरुवात करण्याच्या आधी आपण जे आधीच्या लेक्चर्समध्ये ज्या जनगणनेचे लेक्चर बघितलं होतं तर तिथं काय काय गोष्टी केल्या होत्या ह्याची थोडक्यामध्ये रिव्ह रिव्हिजन करूयात आणि मी तुम्हाला त्यावेळेससुद्धा सांगितलं होतं की दोन टेबल आहेत जे की तुम्हाला पाठ करायचेच आहेत हा जो स्क्रीनवरती दिसतोय हा एक टेबल आणि आणखीन एक टेबल आहे तो मी तुम्हाल तुम्हाला दाखवल लगेच या टेबलमधल्यासुद्धा तुम्हाला ज्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे लोकांची घनता आपल्या हिंदुस्थानामध्ये लोकांची घनता किती आहे तर थ्री एटी टू लिंग गुणोत्तर प्रमाण काय आहे तर नाईन फोर्टी थ्री बाल लोकसंख्या लोकसंख्या जरी नाही लक्षात ठेवली तरी बाल लिंग गुणोत्तर लक्षात ठेवायचंय आणि हे आहे नऊशे अठरा लक्षात ठेवा नऊशे एकोणीस आकडा बऱ्याच मॅगझिन्स मध्ये दिला आहे बऱ्याच क्लासवाल्यांच्या नोट्समध्ये दिलेला आहे जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाइट वर जाल जे तुम्हाला पाठीमागं चार्ट दिसतोय आणि जी वरती लिंक आहे याच्यावरती जा ही गव्हर्नमेंट वेबसाईट आहे सेन्सेस इंडियाची वेबसाईट ही त्याच्यावरती बाल लिंग गुणोत्तर तुम्ही चेक करा ते नऊशे अठरा दिलेलं आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्याच्यामुळे कुठेही काही आकडे देऊ द्या त्याच्यावरती विश्वास नका ठेऊ डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईटवरून हे आकडे घ्या त्याचबरोबर एकूण साक्षरतेचं सा प्रमाण किती आहे तर सेव्हन्टी थ्री पर्सेंट आहे अप्रॉक्सिमेटली सेव्हन्टी टू पॉईंट नाईन नाईन पर्सेंट आहे म्हणजे आपण सेव्हन्टी थ्री म्हणू शकतो पुरुष साक्षरता किती आहे तर एटी पॉईंट एटी नाईन पर्सेंट आणि स्त्री साक्षरता जी आहे ही आहे चौसष्ट पॉईंट चौसष्ट टक्के अजून एक टेबल आहे आणि तो म्हणजे या टेबलमध्ये तुम्हाला दोन हजार अकराच्या सेन्सेसचा म्हणजे जनगणनेचा पूर्ण सारांश भेटल ह्याच्यामध्ये दिलेत की सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं रा राज्य कुठलं आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेलं रा राज्य कुठलं आहे तर हा टेबल सुद्धा तुम्ही एकदा ओवरलुक करा आणि हे जे लेक्चर आहे सध्याचं म्हणजे आपण महाराष्ट्राची जनगणना बघतोय हे पण थोडंसं तुम्हाला बोरिंग वाटू शकतं कारण आकडेवारी लक्षात ठेवणं हे कुणालाच आवडत नाही त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला मे बी बोरिंग वाटू शकल पण तुम्हाला एनी हाव हे आकडे आहेत ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचाच आहे कारण एक्झाममध्ये डायरेक्टली प्रश्न येतात तर आपण काहीतरी व्यवस्थित त्याला सिक्वेन्सनी लक्षात ठेवलं तर लक्षात राहू शकतात ओके काही अवघड गोष्ट नाही आहे आणि हे जर लक्षात ठेवलं तरच आपल्याला थोडाफार परीक्षेमध्ये फायदा होईल ओके तर आता आपण आपल्या मुख्य लेक्चरकडे बोलूयात दोन हजार अकरामध्ये आपला महाराष्ट्र कसा होता म्हणजे आपली जनगणना झाली त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे एकूण जिल्हे किती होते तालुके किती होते तर त्यावेळेस पस्तीस जिल्हे होते आता सध्या छत्तीस आहेत पालघर त्यावेळेस झाला नव्हता पालघर दोन हजार चौदामध्ये झाला आहे तर पस्तीस जिल्हे होते तीनशे पंचावन्न तालुके होते आणि एकूण खेड्यांचा आकडा विचाराल तर, तर त्रेचाळीस हजार सहाशे पासष्ट एवढी खेडे होते ओके या खेड्यांमधले एवढे सगळे म्हणजे लिव्हिंग खेडे नव्हते याच्यामध्ये असे पण होते, होते काही की जिथं लोकवस्ती नाही आहे तर एकूण जर लोकवस्तीवाले विचाराल तर फक्त चाळीस हजार नऊशे साठ एवढे खेडे होते महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ हे तीन लाख सत्या सात हजार सातशे सतरा चौरस किलोमीटर एवढं आहे दोन हजार अकराच्या एक लोक एकूण लोकसंख्या जर विचारात घेतली आपण तर दोन हजार अकराची एकूण लोकसंख्या होती अकरा करोड तेवीस लाख सत्याहत्तर हजार चारशे तेहतीस हीच आकडेवारी दोन हजार एकमध्ये नऊ करोड अडुसष्ट लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे सत्तावीस एवढी होती म्हणजे जी वाढ झाली आहे ही जवळजवळ एक करोड चोपन्न लाख एवढी वाढ झालेली आहे लोकसंख्येमध्ये दहा वर्षात ओके आणि लिंग गुणोत्तर जर विचारत घेतलं तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हे महाराष्ट्राचं जे लिंग गुणोत्तर होतं हे नऊशे एकोणतीस होतं आता लिंग गुणोत्तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं काय असतं तर, तर प्रत्येक एक हजार पुरुषांमागं स्त्रियांचा नंबर किती किंवा स्त्रियांची कि संख्या किती याला म्हणायचं लिंग गुणोत्तर म्हणजेच महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक हजार पुरुषांमागं नऊशे एकोणतीस स्त्रिया होत्या ओके तोच आकडा दोन हजार एक मध्ये म्हणजे लिंग गुणोत्तर दोन हजार एकचं नऊशे बावीस होतं ह्याच्यामध्ये चा चांगली ग्रोथ झाली आपली सात पॉइंटची ग्रोथ झाली आणि आपण नऊशे एकोणतीस वरती पोहोचलोय बाल लिंग गुणोत्तर तर बाल लिंग गुणोत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आठशे चौऱ्याण्णव आहे बाल लिंग गुणोत्तर पण सेम तसंच असतं ह्याच्यामध्ये फक्त एज लिमिट जी असते ही झिरो टू सिक्स इयर एवढी ये असते म्हणजे शून्य ते सहा या वयोगटातल्या बालिका म्हणजे लहान मुलींच्या संख्या किती आहे त्याच वयोगटातल्या मुलांच्या कम्पेरेटिव्हली ओके आणि हा जो आकडा आहे दोन हजार अकराचा बाल लिंग गुणोत्तराचा आहे नऊशे चौऱ्याण्णव हा आकडा फार कमी झालेला आहे दोन हजार एकमध्ये मध्ये नऊशे तेरा होता आणि दोन हजार अकरामध्ये मध्ये तो कमी होऊन आठशे चौऱ्याण्णव आहे ओके okay? थोडीशी चिंताजनक सिच्युएशन आहे कारण अचानक एवढ्याने रिड्यूस आहे कारण आपण ज्यावेळेस बघितलं लिंग गुणोत्तर जे आहे हे नऊशे बावीसवरून वरून दहा वर्षानंतर ते नऊशे एकोणतीसवरती वरती गेले तेच इकडं बाल लिंग गुणोत्तर नऊशे तेरावरून वरून घसरून ते आठशे चौऱ्याण्णववरती वरती पोहोचलं ओके आणि जर घनता विचाराल तर घनता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार होती तीनशे पासष्ट म्हणजे एका स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये तीनशे पासष्ट व्यक्ती असतात महाराष्ट्रामध्ये ओके आणि दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार आपली घनता होती तीनशे पंधरा हे झालं फक्त ओव्हरलुक आता आपण प्रत्येक टर्म डीपमध्ये जाऊयात तर आत्ताच आपण बघितलं की महाराष्ट्राची एकूण जनगणना दोन हजार अकरानुसार म्हणजे एकूण लोकसंख्या ही अकरा करोड तेवीस लाख सत्याहत्तर हजार चारशे तेहतीस एवढी होती ही जी वाढ आहे ही पंधरा पॉईंट नव्याण्णव पर्सेंटनी झाली म्हणजे जवळजवळ सोळा पर्सेंट म्हणलं तरी चालेल म्हणजे दोन हजार एकच्या च्या कंपेरेटिव्हनी जी वाढ झाली एक एक करोड चौपन्न लाखच्या आसपासची जी वाढ झालेली आहे ही सोळा पर्सेंटनी झाली आहे तर लोकसंख्येनुसार आता आपण पहिले तीन आणि शेवटचे तीन राज्य बघू सॉरी जिल्हे बघूत तर अशाच आपण प्रत्येक कॅटेगरीमध्ये पण बघणार आहोत आणि हे जिल्हे तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत पहिले दोन तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवायचेच आहेत तर लोकसंख्येनुसार पहिले तीन जिल्हे आहेत पहिला आहे ठाणे आता हा ठाणे ज्यावेळेस पालघर वेगळा झाला आहे आता दोन हजार चौदामध्ये पालघर वेगळा झाला मात्र दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये पालघरमधली सुद्धा लोकसंख्या या ठाणेमध्येच इन्क्लूड झालेली आहे ओके त्याच्यामुळं पहिला जिल्हा लोकसंख्येमध्ये आहे ठाणे त्याच्यानंतर आहे पुणे मग आहे मुंबई उपनगर ओके ही तिन्ही नावं पहिली लक्षात ठेवायची तुम्ही ॲटलीस्ट पहिले दोन तरी लक्षात ठेवायचे आहेत आता शेवटचे बघू तर शेवटचे तीन जिल्हे आहेत पहिला म्हणजे सिंधुदुर्ग त्यानंतर आहे गडचिरोली आणि त्यानंतर आहे हिंगोली ओके त्याच्यामध्ये किती लोकसंख्या आहे एवढं डीपमध्ये जायची गरज नाहीये मात्र फक्त तुम्हाला क्रम लक्षात राहायला पाहिजे शेवटचे तीन कुठले एकदम शेवटचा म्हणजे पस्तीसावा आहे सिंधुदुर्ग त्यानंतर गडचिरोली चौतीस आणि तेहतीस आहे हिंगोली ओके अशीच आपण आकडेवारी पुढच्या पाठसाठी बघूत आणि जर दशवार्षिकी वाढीचा दर जर विचारला ओके okay, म्हणजे हा वाढीचा दर वेगळा असतो कन्सेप्ट लोकसंख्या वेगळं असतं लोकसंख्या म्हणजे काय की तिथलं ॲक्च्युअल पॉप्युलेशन आणि हा वाढीचा दर म्हणजे काय की तिथं आधी किती होतं किती होतं आणि कम्पेरेटिव्हली कितीनी वाढलं किती पर्सेंटेजनी वाढलं तर अशी आकडेवारी वेगळी असणार आहे तर पहिले तीन जिल्ह्यामध्ये ठाणे आणि पुणे हे तर आहेच ॲज इट इज तर ठाण्याची लोकसंख्या वाढीचा दर आहे हा छत्तीस पर्सेंट आहे आपण बघितलंय एकूण महाराष्ट्राचा पंधरा पॉईंट नव्याण्णव पर्सेंट वाढ दर आहे म्हणजे जी लोकसंख्या दोन हजार एकमध्ये होते त्या कम्पेरेटिव्ह दोन हजार अकरामध्ये पंधरा पॉईंट नव्याण्णव पर्सेंटनी वाढली तसंच ठाण्याची जी लोकसंख्या आहे ही दोन हजार एकच्या तुलनेत दोन हजार अकरामध्ये छत्तीस पर्सेंटनी वाढली आहे म्हणजेच दशवार्षिकी वाढीचा दरमधला हायेस्ट जिल्हा कुठला विचारलं तर तो आहे ठाणे त्यानंतर पुणे आहे पुण्याचे पण एकतीस पर्सेंटनी वाढलेला आहे तिसरा जिल्हा आहे औरंगाबाद हे महत्त्वाचं आहे हा मे बी विचारू शकतात एक्झाममध्ये आणि शेवटचे तीन जिल्हे बघाल तर मुंबई शहर ह्याची जी ग्रोथ आहे म्हणजे ज्यांचे जो रेट आहे पॉप्युलेशन रेट तर हा निगेटिव्ह आहे म्हणजे मायनस सात पॉईंट छप्पन एवढा यांचा पर्सेंटेजमध्ये वाढ दर आहे ओके म्हणजे निगेटिव्ह ग्रोथ चालू आहे मुंबई शहरची हा शेवटचा जिल्हा आहे या दशवार्षिकी वाढीच्या दरामध्ये त्यानंतर आहे रत्नागिरी आणि त्यानंतर आहे सिंधुदुर्ग ओके तुम्हाला हे फरक कळाला असेल की वाढीचा दर आणि लोकसंख्या याच्यामध्ये काय फरक असतो तर लोकसंख्या म्हणजे ॲक्च्युअल तिथलं पॉप्युलेशन आणि वाढीचा दर म्हणजे कंपेरेटिव्ह लास्ट इयरच्या तुलनेत यावर्षी किती पर्सेंटनी वाढ झाली ओके पुढचा पॉईंट बघू आता आपण महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता बघणार आहोत तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता आहे तीनशे पासष्ट त्यानुसार पहिले काही जिल्हे बघू आणि शेवटचे काही जिल्हे तर पहिला जिल्हा आहे घनतेच्या बाप घनतेच्या बाबतीत आपण बोलतोय तर पहिला जिल्हा आहे मुंबई उपनगर तर याची जी घनता आहे ही आहे वीस हजार नऊशे ऐंशी ओके फार मोठा आकडा आहे हा वीस हजार नऊशे ऐंशी ही मुंबई उपनगर याची घनता आहे लक्षात ठेवा आणि हा पण आकडा आय थिंक कुठंतरी चुकवला आहे मी आत्ताच वाचला होता की वीस हजार आठशे नव्वद दिलं आहे तर तो पण चुकीचा आहे वीस हजार नऊशे ऐंशी हाच आकडा करेक्ट आहे त्यानंतर आहे मुंबई शहर त्याची घनता आहे एकोणीस हजार सहाशे बावन्न त्यानंतर ठाणे आणि मग पुणे पुण्याची आहे घनता सहाशे तीन शेवटचे बघू आपण तर सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता ही आपल्याला गडचिरोलीमध्ये बघायला भेटते तर तिथं फक्त चौऱ्याहत्तर एवढी आहे ओके तर गडचिरोलीमध्ये प्रति स्क्वेअर किलोमीटर फक्त आपल्याला चौऱ्याहत्तर लोकं बघायला भेटतील तर तो आपला शेवटचा जिल्हा आहे आपल्या राज्यामधला त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिथं आहे एकशे त्रेसष्ट त्यानंतर चंद्रपूर आणि रत्नागिरी ओके पुढचा पॉईंट बघू तर मित्रांनो आता आपण लिंग गुणोत्तर बघतोय महाराष्ट्रामधल्या काही प्रमुख जिल्हे म्हणजे पहिले जिल्हे आणि शेवटचे जिल्हे तर लिंग गुणोत्तर हा महत्त्वाचा आहे कारण याच्यावरती थोडंसं कसं जनजागृती म्हणून आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न बघायला भेटतात तर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे नऊशे एकोणतीस हे आपण आधी बघितलेलं आहे आपल्या हिंदुस्थानाचा आहे नाईन फोर्टी थ्री नऊशे त्रेचाळीस आता पहिले जिल्हे कुठले कुठले आहेत तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हे बगल, लिंग गुणोत्तर अकरा बावीस होतं लक्षात ठेवायला सोपं आहे एक हजार एकशे बावीस अकरा बावीस आणि हेच त्यांचं दोन हजार एकमधलं आपण जर घनता बघल सॉरी लिंग गुणोत्तर बघल तर ती आहे एक हजार एकशे छत्तीस म्हणजे तुम्ही बघाल तर इथंसुद्धा लिंगगुणोत्तर ड्रॉप झालेलं आहे म्हणजे सेक्स रेशो ड्रॉप झालेला आहे ओके त्यानंतर दुसरं जिल्हा आहे सिंधुदुर्ग तिथं आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक हजार छत्तीस हे लिंग गुणोत्तर आहे आणि दोन हजार एकनुसार एक हजार एकोणऐंशी तर इथं पण आकडा ड्रॉपच झालेला आहे लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो कमी झालेला आहे आणि तिसरा आहे म्हणजे पहिले तीन जे बघतोय त्यातला तिसरा आहे गोंदिया तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नऊशे नव्याण्णव एवढं लिंग गुणोत्तर आहे आणि हा पण आकडा दोन हजार एकमध्ये एक हजार पाच होता ओके तर आपले जे पहिले तिन्ही जिल्हे आहेत तर तिथं आपल्याला सेक्स रेशोमध्ये ड्रॉप झालेलं दिसतोय आता शेवटचे तीन कुठले कुठले जिल्हे आहेत तर पस्तीसावा जिल्हा आहे मुंबई शहर तर तिथं जे लिंग गुणोत्तर आहे हे आठशे बत्तीस बघायला भेटल तेच दोन हजार एकच्या जनगणनेनुसार सातशे सत्याहत्तर होतं ओके त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये आठशे साठ आहे ते दोन हजार एकमध्ये आठशे बावीस होतं आणि ठाणे म्हणजे जो चौतीसावा जिल्हा आहे शेवटून तिसरा तो आहे ठाणे तिथं लिंग गुणोत्तर आहे आठशे शहाऐंशी तो आकडा चांगलाच वाढलेला आहे दोन हजार एक मध्ये आठशे अठ्ठावन्न होता ओके पुढचे पॉईंट बघू जसं आपण लिंग गुणोत्तर बघितलं आता तसंच बाल लिंग गुणोत्तर बघू तर हे बाल लिंग गुणोत्तर म्हणजे तुम्हाला आधी सांगितलं मी कि है, की झिरो ते सहा या वयोगटातले लिंग गुणोत्तर असतं आहे म्हणजे त्या वयोगटातली लहान मुलींची संख्या लहान मुलांच्या संख्येत किती आहे तर एक हजार लहान मुलांमागं आठशे चौऱ्याण्णव मुले आहेत दोन हजार अकराच्या महाराष्ट्राच्या जनगणनेनुसार आता सर्वाधिक कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे प्रमाण बाल लिंग गुणोत्तराचं ते म्हणजे गडचिरोली तिथं आहे नऊशे एकसष्ट आणि सर्वात कमी आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि ते आहे आठशे सात हे दोन्ही जिल्हे तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यात टॉपला आहे बाल लिंग गुणोत्तरामध्ये तो म्हणजे गडचिरोली आणि सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर आहे बीडमध्ये तर आता मित्रांनो आपण साक्षरता दर बघू तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण साक्षरता दर होता ब्याऐंशी पॉईंट चौतीस पर्सेंट आता हा साक्षरता दर म्हणजे काय असतो जर सपोज तुम्ही एका दिवसामध्ये शंभर व्यक्तींना भेटला आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यापैकी भेटलेल्या व्यक्तींपैकी अंदाजे ब्याऐंशी पॉईंट चौतीस पर्सेंट व्यक्ती या साक्षर भेटतील हा झाला साक्षरता दर आता याच्यापैकी जर तुम्ही फक्त शंभर पुरुषांना भेटला तर त्यापैकी अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार पुरुष हे आपल्याला साक्षर भेटतील म्हणजे तो झाला त्याचा साक्षरता दर पुरुषांचा आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार स्त्रियांचा आहे पंच्याहत्तर पॉईंट नऊ ओके आणि आता जर साक्षरता दरामधले आपण पहिले जिल्हे आणि शेवटचे जिल्हे बघितले तर पहिला जिल्हा आहे मुंबई उपनगर इथं एकोणनव्वद पॉईंट नऊ पर्सेंट जे व्यक्ती असतील हे सगळे साक्षर बघायला भेटतील ओके त्यानंतर आहे मुंबई शहर आणि मग नागपूर शेवटचे तीन जिल्हे आहेत त्या म्हणजेच पस्तीसावा जिल्हा आहे नंदुरबार तिथं सगळ्यात कमी साक्षरता दर आहे त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे याला पॉईंट स्टार वगैरे करा कारण ह्याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारू शकतात कारण हा सगळ्यात कमी साक्षरतेचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार तिथं फक्त चौसष्ट पॉईंट चार पर्सेंट साक्षरता दर आहे सा चौतीसावा आहे जालना आणि तेहतीसावा आहे धुळे ओके आणि आपण जर फक्त स्त्रियांच्या बाबतीत विचार केला म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधल्या पंचाहत्तर पॉईंट नाईन पर्सेंट एवढ्या स्त्रिया सगळ्या साक्षर आहेत तर स्त्रियांवाईज जर जिल्हे डिवाईड केले तर सगळ्यात जास्त मुंबई शहरमध्ये ते म्हणजे शहाऐंशी पॉईंट पाच पर्सेंट हा स्त्री साक्षरता दर आहे त्यानंतर मुंबई उपनगर आणि मग आहे नागपूर आणि शेवटचे तीन पण तसेच आहेत एक नंबरला म्हणजे पस्तीसाव्या नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार स्त्री सी स्त्रीसाक्षरता दरामध्ये त्यानंतर आहे जालना आणि त्यानंतर आहे परभणी ओके त्याच्यामुळे हे तुम्ही आकडेवारी लक्षात ठेवा स्त्री साक्षरता दराची तर व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करायचीच आहे त्याच्यात जिल्ह्याचा क्रम तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या ओके पुढचा पॉईंट बघू आता आपण ग्रामीण भाग आणि नागरी भाग ह्याच्यामधली जी लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास है। तो तुलनात्मक है, है, है। लोक आहे तो बघू तुलनात्मक म्हणजे काय तर ग्रामीण भागामध्ये याची आकडेवारी किती आहे आणि तीच शहरी भागामध्ये किती आहे नागरी भागामध्ये किती आहे तर एकूण लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये आहे सहा करोड पंधरा लाख छप्पन्न हजार चौऱ्याहत्तर ओके आणि शहरी भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये तीच लोकसंख्या आहे पाच करोड आठ लाख अठरा हजार दोनशे एकोणसाठ ओके म्हणजे जर दोन्हीची ॲडिशन केली तर आपल्याला अकरा करोड भेटेल अकरा करोड समथिंग तर ती आपली टोटल महाराष्ट्राची लोकसंख्या आहे ग्रामीण भागातलं लिंग गुणोत्तर जे आहे हे आहे नऊशे बावन्न नाईन फिफ्टी टू तेच दोन हजार एकमध्ये होतं नऊशे साठ म्हणजे तिथली पण आकडेवारी लिंग गुणोत्तराची कमी झालेली दिसते तीच नागरी भागामध्ये जर बघाल तर लिंग गुणोत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे नऊशे तीन तेच दोन हजार एकच्या जनगणनेनुसार होतं आठशे त्र्याहत्तर म्हणजेच आपल्याला नागरी भागामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाणामध्ये झालेली वाढ दिसून येते ओके हे कशामुळं झालं जर तुम्हाला थोडक्यामध्येच जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तुम्हाला सुद्धा कळून येईल की दोन हजार एकमध्ये थोडंसं आपण नागरी भागाकडं किंवा आपल्या ग्रामीण भागातून शहरी भागांकडं कमी प्रमाणात यायचो ॲज कम्पेर्ड टू दोन हजार अकरा ओके मग दोन हजार एकमध्ये ते प्रमाण स्थलांतराचं प्रमाण कमी होतं आणि दोन हजार अकरामध्ये तेच स्थलांतराचं प्रमाण जास्त झालं म्हणजे आता लोकं फॅमिली घेऊन शिफ्ट व्हायला लागले सिटीजमध्ये ओके त्याच्यामुळे ऑब्विस आहे की इथलचं लिंग गुणोत्तर प्रमाण ते वाढत जाणार कारण फॅमिली म्हणलं तर त्याच्यामध्ये लेडीज पण आल्या तर त्याच्यामुळंच हे लिंग गुणोत्तर प्रमाण नागरी भागांमध्ये सुधारलेलं दिसतं ओके धर्मनिहाय लोकसंख्या तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार धर्मनिहाय लोकसंख्या कशी आहे महाराष्ट्रामध्ये आता मला याच्यावरती एक दोन जणांनी विचारलं होतं की सर आपला हिंदुस्थान हा धर्मनिरपेक्ष आहे तर असे प्रश्न विचारतात का एक्झाममध्ये ॲक्च्युली मला पण हा प्रश्न आधी पडायचा की आपण धर्मनिरपेक्ष आपला राष्ट्र म्हणतो आणि मग हे कंपेरिजन कशासाठी तर हा तुलनात्मक अभ्यास करणं गरजेचं असतं कुठल्या मायनॉरिटीमध्ये म्हणजे समजा जर कुठल्या मायनॉरिटीवरती अन्याय होत असेल तर या गोष्टींवरून कळतं त्यांची लोकसंख्या साक्षरता लिंग गुणोत्तर या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं असतं प्रगतीसाठी तर त्याच्यासाठी हे कंपेरिजन गव्हर्नमेंट करतं तर धर्म बघाल तर हिंदू धर्मामध्ये एकूण लोकसंख्येचं पर्सेंटेज म्हणजे जे महाराष्ट्रातली एकूण लोकसंख्या आहे तर त्याच्यापैकी एकूणऐंशी पॉईंट आठ पर्सेंट सेवन्टी नाईन पॉईंट एट पर्सेंट लोकसंख्या ही हिंदू आहे त्याच्यामध्ये एक्क्याऐंशी पॉईंट आठ पर्सेंट हे है साक्षर आहेत ओके आणि हिंदू लोकांमध्ये लिंग गुणोत्तराचं प्रमाण आहे नऊशे अठ्ठावीस हे तुम्ही लक्षात ठेवा याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न बनू शकतात म्हणजे जर जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले एका साईडला धर्म देतील आणि एका साईडला त्यांचं लिंग गुणोत्तर त्याच्यामुळे हे सगळी आकडेवारी तुम्ही एकदा व्यवस्थित बघा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्नच करा पुढचा पॉईंट बघू आपण इथं आत्तापर्यंतच्या आपण या लेक्चरमध्ये काय काय बघितल्यात ह्या सगळ्या आकडेवारी जी आहे ही तुम्हाला गव्हर्नमेंट वेबसाईटचे चार्ट येते आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरून घेतलेले आहेत तुम्हाला समोर लिंक दिसते त्या लिंकवरती जाऊन तुम्ही क्रॉस चेक करू शकता ओके तर महाराष्ट्रामधले जे आपण बघितलं सेक्स रेशो काय आहे चाइल्ड सेक्स रेशो काय आहे तर त्या सगळ्या गोष्टी दिल्यात तर सेक्स रेशो दोन हजार एकनुसार नुसार होता नऊशे बावीस दोन हजार अकरामध्ये तो झाला आहे नऊशे एकोणतीस चाईल्ड सेक्स रेशो किंवा झिरो ते सहा या वयोगटातले आहेत दोन हजार एक मध्ये होता नऊशे तेरा तो ड्रॉप होऊन दोन हजार अकरामध्ये आठशे चौऱ्याण्णव आणला आहे ओके आणि अशाच प्रकारे लिटरसी रेट म्हणजे साक्षरता प्रमाण वगैरे पण दिलेलं आहे ते पण तुम्ही क्रॉस चेक करा कि मदे की दोन हजार एक मध्ये किती होता तर सहासष्ट पॉईंट अठ्याऐंशी पर्सेंट होता तेच दोन हजार अकरामध्ये ब्याऐंशी पॉईंट चौतीस पर्सेंट एवढं झालेलं आहे लिटरसी रेट आपला तसंच रुरल भागामध्ये काय अर्बन भागामध्ये काय ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्ही याचा अभ्यास व्यवस्थित करू शकता आता आपण काही आकडेवारी अशी बघणार आहेत की जी आपल्याला ॲप्लिकेशन ओरिएंटेड राहील म्हणजेच काही आपल्याला समजा ऑफिसर झाल्यानंतर आपल्याला काय प्रोसेस करायची आहे म्हणजे आपल्याला काय कुठल्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट करायची आहे हे जर फोकस करायला कुणी सांगितला तर त्याच्यासाठी जी आकडेवारी आपल्या सेन्सेसमध्ये दिलेली असती तर ती आकडेवारी समोर ठेवली हो जाते आणि त्या आकडेवारीनुसार प्लॅन आखले जातात तर ती आकडेवारी आता आपण बघू तर ही जी आकडेवारी आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सांडपाण्याची सुविधा नसलेले किती कुटुंब आहेत ही आकडेवारी आहे तर असे सगळ्यात जास्त कुटुंब ज्या कुटुंबांमध्ये सांडपाण्याची सुविधा नाही आहे हे एक गोंदिया जिल्ह्यामध्ये बघायला भेटतील तर गोंदिया जिल्ह्यामध्ये अडुसष्ट पॉईंट चार पर्सेंट कुटुंब असे आहेत की ज्यांच्याकडं सांडपाण्याची सुविधा नाही ओके आणि त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे नंदुरबार आणि तिसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग तर हे जे पहिले तीन जिल्हे आहेत ते लक्षात ठेवा इथं सांडपाण्याची सुविधा नाही आहे आता शेवटचे तीन जिल्हे म्हणजे जे प्रगत जिल्हे आहेत असं म्हणलं तरी चालेल म्हणजे तिथं सांडपाण्याची सुविधा व्यवस्थित आहे तर शेवटचा जिल्हा आहे पस्तीसावा तो म्हणजे ऑब्वियस आहे मुंबई असणार तर तिथं फक्त एक पॉईंट सात असे एवढे परिवार आहेत किंवा असे कुटुंब आहेत एक पॉईंट सात की ज्यांच्याकडं सांडपाण्याची सुविधा नाही त्यानंतर आहे मुंबई उपनगर आणि मग ठाणे ओके अशीच पुढची आकडेवारी ती बघू आता एल पी जी यूज करण्यामध्ये म्हणजे स्वयंपाकासाठी एल पी जी गॅस यूज करणाऱ्यामध्ये कुठले कुठले जिल्हे टॉपमध्ये आहेत आणि कुठले शेवटचे आहेत ते बघूत तर पहिले तीन जिल्हे आहेत ऑबियसली इथं पण जे आपले मुंबईसारखे पुण्यासारखे असणार तेच आहेत तर मुंबई मुंबई उपनगर हे पहिला जिल्हा आहे तिथं अडुसष्ट पॉईंट सॉरी सेवंटी एट पॉईंट थ्री पर्सेंट एवढ्या परिवारांमध्ये एल पी जी यूज केला जातो स्वयंपाकासाठी मुंबईमध्ये त्यानंतर मुंबई शहर आहे आणि तिसऱ्या नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा आणि शेवटचे तीन जिल्हे आहेत म्हणजे पस्तीसावा जिल्हा आहे हिंगोली त्यानंतर गडचिरोली आणि त्यानंतर आहे गोंदिया ही नावं पण तुम्ही लक्षात ठेवायची पुढचा पॉईंट बघू महाराष्ट्रामध्ये एकूण कुटुंब संख्या किती आहे असं विचारलं तर तो नंबर आहे दोन करोड चव्वेचाळीस लाख एकवीस हजार पाचशे एकोणीस तर एवढे नंबर ऑफ कुटुंब महाराष्ट्रामध्ये आहेत तर सगळ्यात जास्त कुटुंब हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्यात आणि त्यानंतर आहेत मुंबई उपनगरमध्ये ओके आणि शेवटचे तीन राज्य म्हणजे सगळ्यात कमी कुटुंबांची संख्या ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आहे हिंगोलीमध्ये आणि त्यानंतर आहे गडचिरोली ओके तर कुटुंबसंख्या तुम्हाला लक्षात पाहिजे दोन करोड चव्वेचाळीस लाख एवढे कुटुंबसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ठाण्यामध्ये आहे आणि सगळ्यात कमी सिंधुदुर्गामध्ये आहे ओके तर हे सगळे या लेक्चरमध्ये पॉईंट्स कव्हर करायचे होते बऱ्यापैकी सगळे फॅक्च्युअल डाटा आहे तुम्हाला थोडा लक्षात ठेवण्यासाठी त्रास होणारच मान्य आहे पण तुम्हाला एक्झाम जर क्लिअर करायची असेल चांगल्या मार्क्सनी आणि जर आपल्या हातातले मार्क्स जर आपल्याला घ्यायचे असतील व्यवस्थितपणे तर तुम्हाला ही आकडेवारी जोपर्यंत तुम्ही मी आणखीन एकदा सांगाल जोपर्यंत तुम्ही अधिकारी नाही बनत तोपर्यंत तुम्ही हे लक्षात ठेवणं भागच आहे ओके आणि ज्यावेळेस तुम्ही अधिकारी बनाल मग त्यावेळेस तुम्हाला जी अभ्यासाची सवय लागलेली ला असती तीच तुम्हाला पुढं प्रमोशनसाठी तुमच्या चांगल्या कामांसाठी सुद्धा कामे पडेल ओके तर हे लेक्चर कसं वाटलंय हे नक्की कमेंट करून कळवा ज्यांनी कुणी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी चॅनलला कसं सबस्क्राईब करायचं मी आणखीन एकदा सांगतो इथं तुम्हाला लेफ्ट हँड साईडला एक सर्कल येईल आणि त्या सर्कलमध्ये विजन गव्हर्नमेंट जॉबचा लोगो असेल ज्यावेळेस तुम्ही त्या लॉग लोगोवरती क्लिक कराल तर तिथं सबस्क्राईब म्हणून ऑप्शन येईल तुम्हाला तिथून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता ओके आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर मग तुम्हाला डेली अपडेट्स भेटत जातील जेणेकरून आम्ही नवीन लेक्चर टाकलं की तुम्हाला कळेल की ल हां नवीन लेक्चर आले ओके तर व्यवस्थित लेक्चर बघा आता परीक्षेला फार कमी दिवस राहिले त्या दृष्टीने अभ्यास करा आणि मेहनत घ्या ओके आणि लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्याच अशा लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद